या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस काशीनाथ पाटील यांनी खडे बोल सुनावला तर राष्ट्रवादीची काय इथे आहे आपली लायकी काढली. शिवसेनेला त्यांनी आल्या आल्या 2 सीटा दिल्या, हरकत नाही, पण तो आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. राष्ट्रवादीची किंमत जर आम्हाला पनवेल महापालिकेत भेटली नाही तर आम्ही स्वतः सुभा करायला आम्ही कार्यकर्ते सगळे तयार आहोत. शेतकरी कामगार पक्षाला कोकण शिक्षण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली, मात्र याच शेका पक्षाचे काही नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पात्रता काढतात अशा शब्दात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या शरद युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच कळंबोलीमधील न्यू इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे मेहबूब शेख यांच्यासह पक्षाचे अन्य नेते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक सतीश पाटील यांनी आपल्या भाषणात शेका पक्षाच्या नेत्यांकडून पनवेल राष्ट्रवादीला बिबचले जात असून आमचा अपमान केला जात असल्याचे सांगितले. राष्ट्रवादीच्या मदतीने कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये मागील वेळेस शेका पक्षाचे बाळाराम पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्ही त्यांना मदत केली, मात्र शेका पक्षाचे काही नेते राष्ट्रवादीला कमी लेखून पान उतारा करत असल्याच्या भावना यावेळी सतीश पाटील यांनी व्यक्त केल्या. त्यामुळे शेका पक्ष आणि राष्ट्रवादीमधील धुसफूस समोर आली आहे. मित्रपक्ष आम्ही सोबत राहू, हरकत नाही, पण मित्रपक्षांनी जर आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला, मी आवर्जून सांगतोय बाळाराम पाटील आपल्याला मदत करतात, पण काही कार्यकर्ते आहेत परवा आपल्या अर्बन सेलच्या मीटिंग अर्बन बँकच्या पहिल्या मीटिंगचे वेळे या शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस काशीनाथ पाटील यांनी खडे बोल सुनावलं काय राष्ट्रवादीची काय इथे आहे आपली लायकी काढली. मी जाहीर निषेध करतोय, जर आम्हाला कमी लेखत असाल तर आम्ही तुम्हाला चालून देणार नाही. मला तेव्हापासून मी यांच्या मीटिंगमध्ये जात नाही. शिवसेनेला त्यांनी आल्या आल्या 2 सीटा दिल्या, हरकत नाही, पण तो आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका. भाई तुम्हाला आम्ही सांगतोय का आमचा हा निरोप पवार साहेबांकडे, जयंतराव पाटील साहेबांकडे, तटकरे साहेबांकडे पोचवा आणि आम्हाला आमची किंमत राष्ट्रवादीची किंमत जर आम्हाला पनवेल महापालिकेत भेटली नाही तर आम्ही स्वतः सुभा करायला आम्ही कार्यकर्ते सगळे तयार आहोत, परंतु मानाने आम्हाला या सीट देण्याची आवश्यकता आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.